देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। संततधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी फुगली, तसेच गोसेखुर्द प्रकल्प प्रचंड भरल्याने त्याचा बॅकवॉटरचा फटका भंडारा तालुक्यातील दौडीपार व बेला गावांना बसला। गावात पाणी शिरल्याचे कळताच खासदार सुनील मेंढे यांनी काही अधिकाऱ्यांसह गावाला भेट दिली। दौडीपार येथील 120 घरांचा पुनर्वसनाचा प्रश्न व पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी तात्काळ मदत करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले। जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोसेखुर्दचे बॅकवॉटर यात आणखी भर घालत आहे। वैनगंगा नदी ओसंडून वाहू लागल्याने गोसेखुर्द प्रकल्प सुद्धा भरला। परिणामी गोसीचे बॅकवॉटर नदी काठावरील गावात शिरू लागले। भंडारा तालुक्यातील पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दौडीपार येथील 120 घरांना पुन्हा एकदा पुराचा फटका सहन करावा लागला। बेला गावातही नदीचे पाणी शिरल्याची माहिती मिळताच खासदार सुनील मेंढे, तहसीलदार पोयाम, उपविभागीय अधिकारी भस्के, गोसीचे कार्यकारी अभियंता इंदूरकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालादरे, तालुकाध्यक्ष विनोद बांते यांच्यासह दोन्ही गावात पोहोचले। दौडीपार येथील पुराने बाधित झालेली 120 घरे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होती, मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल न पाठवल्याने हा प्रश्न रेंगाळल्याचे खासदारांच्या लक्षात आले। ललफित शाहीमुळे गावाला पुन्हा पुराचा फटका सहन करावा लागल्याचे कळताच खासदार मेंढे यांनी तात्काळ हा विषय मार्गी लावण्यासाठी हालचाली करा अशा सूचना महसूल व गोसेखुर्द प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। सोबतच गावातील काही जमीन ही बुडीत क्षेत्रात येत असताना अजून त्यांचे अधिग्रहण प्रशासनाने केले नाही तोही विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले। 29 ऑगस्टला आलेल्या पुराने दोन्ही गावात घरांचे, शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याचे सांगण्यात आले। गोसेखुर्दशी संबंधित या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांशी स्वतः भेट घेत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। बीएस क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।